परिवर्तन महाशक्तीच्या सुकाणू समितीपैकी दोन सदस्य माजी आमदार वामनराव चटप आणि माजी आमदार शंकरराव धोंडगे आज उपस्थित नाही, पण त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आम सहमतीनं पहिल्या 10 नावांची आम्ही घोषणा करतोय. या परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारापैकी पहिले आमचे उमेदवार आहेत ओमप्रकाश स्वरूप बच्चू कडू अचलपूर, दुसरे आहेत अनिल छबीलदास चौधरी रावेर यावल, गणेश निंबाळकर चांदवड, त्याचबरोबर माजी आमदार साबणे देगलूर, वामनराव चटप राजुरा, नामदेव येळवे धुळे, त्याचबरोबर स्वाभिमानीनं दोन मतदारसंघातील उमेदवार आमच्याकडे उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळं मी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेणार आहे. एक ज्या जो माझा घरचा मतदारसंघ आहे शिरोळ आणि दुसरा मिरज, या दोन मतदारसंघामध्ये स्वाभिमानी उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करेल. त्याच्यानंतर अंकुश सकाराम कदम ऐरोली, माधव देवसरकर हातगाव स्वराज्य पक्षाचे, अशा पद्धतीनं एकूण 11 झाले 10 उमेदवार नाव आम्ही आता आज जाहीर करतोय. आणि परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एक सशक्त आणि दणकट असा पर्याय महाराष्ट्रासमोर ठेवतोय, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ठेवतोय. महाराष्ट्रामध्ये आज राजकारण चालू नाही तर राजकारणातलं टोळी युद्ध चालू आहे. आम्हाला हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे, साफ करायचा आहे. आणि जो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आणि कधी कधी महाराष्ट्राची संस्कृती, राजकीय संस्कृती, महाराष्ट्रातली राजकीय प्रगल्भता जी लयाला गेलेली होती ती पुन्हा आणायचा आहे, आणि हा निर्धार परिवर्तन महाशक्तीनं केलेला आहे.